तुळजापूर तालुक्यातून जाणारा चेन्नई सुरत राष्ट्रीय महामार्ग रस्ता काम भूसंपादनाचा मावेचा मिळाल्याशिवाय पूर्ण होऊ देऊ नका. गोड बोलून रस्ता काम पूर्ण करून घेतील मग आपल्याला बोंबलत बसावे लागेल, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरतगाव तालुका तुळजापूर येथे बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत सोमवारी दिनांक 23 रोजी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी हे सोमवारी तुळजापूर तालुक्याच्या दौऱ्याला आले असता सुरतगावातील दत्त मंदिर येथे चेन्नई सुरत एक्सप्रेस राष्ट्रीय महामार्गात जात असलेल्या 11 गावच्या बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, राजाभाऊ हाके, गुरुदास भोजने, डॉक्टर अनिल धनके, शहाजी सोमवनसे, रामेश्वर आबा तोडकरी, विजय जाधव, दयानंद नेताजी जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शेट्टी पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी मावेच्या बाबतीत केंद्र सरकार व राज्य सरकारचा दरात प्रचंड तफावत आहे. राज्याने हा दर नियम्याने कमी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. मावेजा मिळेपर्यंत रोडकाम पूर्ण होऊ देऊ नका. आधी मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एक संघ संघटित व्हावे. यात सरकारने तुमच्यावर अन्याय करीत असेल तर मला सांगा, मी तुमच्या सोबत येथे संघर्ष करण्यासाठी सोबत राहून न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी रवींद्र इंगळे, अनिल धनके आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी 11 गावच्या शेतकऱ्यांनी दत्ताचा फोटो देऊन शेट्टी यांचा सत्कार केला. यावेळी 11 गावातील सुमारे 150 बाधित शेतकरी उपस्थित होते.